महेश भाऊ, तुम्ही सरकारमध्ये असतानाही तुम्हाला मोर्चा काढावा लागतो? सरकारच्या अगोदर साहेब आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांच्या ज्या प्राधान्याने ज्या प्रमुख मागण्या आहेत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर या माध्यमातून होत असतं, आंदोलनाच्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण, राजकारणाच्या ठिकाणी व्यवस्था राजकारण, परंतु आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्याचा कंबर्ड या ठिकाणी मोडलेला आहे. हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग या निमित्ताने आहे. म्हणून आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेतला आहे. नागपूरला आम्ही गेलो होतो. आम्ही या राज्याचे सन्मान्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांजवळ आम्ही हा विषय मांडला होता. या राज्याचे माजी राज्य कृषी मंत्री सदाभाऊ खोतांजवळ हा विषय मांडला होता. त्यांनी सांगितलं तात्काळ आम्ही या अधिवेशन काळ चालू आहे, या अधिवेशन काळामध्ये हा प्रश्न आम्ही तात्काळ पद्धतीने दुधाचा प्रश्न कमीत कमी मार्गी लावू. आज साहेब तरुणांची लग्न होत नाही आहेत, म्हणून पर्यायाने तरुणांनी गोठा सारखे मोठे मोठे प्रकल्प उभे केलेत आणि या प्रकल्पाचा आज व्याज सुद्धा आज जात नाही अशी भीषण परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून शासनाप्रती जागा म्हणून आम्ही हा एका ठिकाणी आंदोलनाचा पवित्र आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.